आपल्या मनपसंतीचे सिलेक्टर रेंजचे कापड अन बॉडी फिटिंग साठी झक्का शिलाई एकाच छताखाली दत्ता दहिवडकर कापड दुकान आणि टेलर्स। आमच्याकडे रेमंड, सियाराम, लीलन क्लब, सोलिनो, जे हॅमस्टेड यासारख्या नामांकित ब्रँडचे कापड योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण। तसेच मनमोहक आकर्षक शिलाईसाठी स्पेशालिस्ट टेलर्सची टीम। सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। दारू पिऊन शिवीगाळ करतो म्हणून हॉटेल चालकाने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने आपल्याच हॉटेलमधील वस्ताद कुक म्हणून काम करत असलेल्या व्यक्तीचा गळा आवळून खून केला। त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्या मृतदेहाची दोन्ही पाय व कमरेला दोरीच्या सहाय्याने दगड बांधून कॅनलमध्ये फेकून दिलेला प्रकार काल उघडकीस आला आहे। पंढरपूर ग्रामीण पोलिसाच्या पथकाने केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामुळे 3 महिन्यापूर्वी झालेल्या या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पंढरपूर ग्रामीण पोलीस हद्दीत येणाऱ्या जैनवाडी गावच्या कॅनलमध्ये कुणीतरी पुरुष जातीच्या प्रेताच्या पायाला व कमरेला काळी दोरी बांधून आणून अज्ञात कारणावरून ते प्रेत कॅनलमध्ये टाकले असल्याची माहिती मिळाली। पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी या प्रेताचे शवविच्छेदन करून अहवाल सादर करण्यात आला होता। त्यानंतर सदर प्रेताचे वर्णन व माळशिरस पोलीस ठाणेमधील मिसिंग कंप्लेंटमधील व्यक्तीचे वर्णन एकच वाटल्याने खात्री करण्यात आली। त्यावेळी हे प्रेत सुरेश गणपत कांबळे वय 45 राहणार पिंपळे गुरव तालुका हवेली जिल्हा पुणे यांचे असल्याची खात्री झाली। त्यानंतर पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी संशयित लोकांची माहिती काढून त्यांना ताब्यात घेत कौशल्यपूर्ण तपास करत आरोपींना अटक केली आहे। यावेळी आरोपींनी गुन्हा कबूल करत यातील सांगितलेली हकीकत अशी की मयत सुरेश गणपत कांबळे हा गारवडपाटी येथील हॉटेल अहिल्यामध्ये वस्ताद कुक म्हणून गेल्या 10 ते 15 वर्षापासून काम करत होता। मात्र अलीकडेच त्याला दारूचे व्यसन लागले, तो दारू पिऊन हॉटेल मालक व त्यांच्या घरच्यांना शिवीगाळ करत होता। याला कंटाळून त्याचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने आरोपी भाऊ मामा हुलगे, मामा भानुदास हुलगे, हनुमंत निवृत्ती गोरड, सर्व राहणार गोरवडवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी दिनांक 4/2/2021 रोजी हॉटेलच्या बाकी कामगारांना कामावर येऊ नये असे सांगून त्या रात्री मयत वस्ताद हा वरच्या खोलीत झोपलेला असताना कशाच्या तरी सहाय्याने त्याचा गळा आवळून खून केला व दुसऱ्या दिवशी आमदार होण्याची वाट पाहत मृतदेह दिवसभर वरच्या मजल्यावर खोलीत तसाच ठेवला। त्यानंतर अंधार पडल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आरोपीने तो मृतदेह आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून माळशिरस तालुक्यातील 10 मोरी येथील कॅनल जवळ नेऊन मृतदेहाच्या कमरेला व पायाला दगड व दोरी बांधून कॅनलमध्ये फेकून दिला। मात्र तब्बल 3 महिन्यानंतर या गुन्ह्याचा उलगडा झाल्याने पंढरपूर ग्रामीण पोलिसांचे कौतुक होत आहे। आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर पुढील तपास पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम हे करीत आहेत। पंढरपूर ग्रामीण हद्दीतील मौजे जैनवाडी या ठिकाणी असणाऱ्या कॅनलमध्ये 11 फेब्रुवारी 2021 आम्हाला एक अननोन बॉडी मिळून आली होती। ही जी बॉडी होती तर तिच्या हाताला आणि पायाला दोरीने बांधलेले होते व पोटाला देखील रस्सीने बांधलेले होते। सदर बॉडीच्या अनुषंगाने पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनला 6/2021 ADI आम्ही दाखल केलेली होती। सदर बॉडीचे PM रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर यामध्ये 392 गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर बॉडीच्या अनुषंगाने हा जो कॅनल आहे तर भाटघर ज्या ठिकाणाहून चालू होतो तर त्या ठिकाणापासून कॅनलच्या आजूबाजूला येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये आम्ही चौकशी केलेली होती। येणाऱ्या पोलीस स्टेशनांतर्गत देखील आपण जे काही मिसिंग व्यक्ती आहेत त्यांच्याकडं चौकशी केलेली होती, परंतु आपल्या हाती काही निष्पन्न झालेलं नव्हतं। परंतु या व्यतिरिक्त आपण सायबर सेल यांच्याद्वारा देखील त्या ठिकाणी ॲनालिसिस केलेलं होतं, त्यातून देखील इनिशियली आम्हाला काही निष्पन्न झालेलं नव्हतं। जवळपास 3.5 महिने या गुन्ह्याचा पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनअंतर्गत 2 टीम स्थापन करून सर्वजण याच्या तपासकामी प्रयत्न करत होते। 15 तारखेला सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या ठिकाणी एक मिसिंग या वर्णनाशी मिळती जुळती मिसिंग आम्हाला मिळून आली। सदर मिसिंग ही जवळपास घटना घडल्यानंतर 25 दिवसानंतर दाखल झालेली होती। त्या अनुषंगाने सदर मिसिंगच्या
नातेवाईकांशी आम्ही संपर्क केल्यानंतर सदरचे बॉडी ही त्यांच्याच रिलेटिवचे असल्याचे त्यांनी सांगितले। त्या अनुषंगाने अधिक विचारपूस केल्यानंतर हा जो मयत आहे सुरेश गणपत कांबळे, तर हा गारवटपाडी येथील हॉटेल आयल्या या ठिकाणी कूक, त्याला आपण वस्ताद म्हणतो, म्हणून काम करत होता व त्याला दारूचे व्यसन होते। दारू पिऊन तो त्याचे मालक व मालकाचा मुलगा यांना शिवीगाळ करत होता। त्या अनुषंगाने रागाच्या भारामध्ये यातील आरोपी नामे भाऊ मामा हुलगे, मामा भानुदास सुलगे, तर ह्यांनी त्याला गळा दाबून मारलेला आहे। गळा दाबून मारल्यानंतर सदर बॉडीचं डिस्पोजल करणे कामी त्यांचे सासरे हनुमंत गोरड यांच्या सहकार्याने बॉडी ही एका गाडीतनं त्यांच्या पाठीमागं असलेल्या कॅनलमध्ये, पोटाला रस्सी, पायाला रस्सी व दगड जेणेकरून बॉडी वर येऊ नये हे बांधून कॅनलमध्ये टाकलेले आहे। परंतु या खुनाचा पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत ज्या आम्ही दोन टीम स्थापन केलेल्या होत्या, PSI आटपाडकर व PSI गोधे, या टीमच्या अथक परिश्रमाने सदर गुन्ह्याचा उलगडा करण्यात आलेला आहे। यामधील तिन्ही आरोपी अटक झालेले आहेत व तपास आम्ही स्वतः करत आहोत।